आपल्या नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी ट्रॅव्हलायजे चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा म्हणजे प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची व महाराष्ट्राच्या वैभवाची साक्ष देणारा हा किल्ला. चला तर आज आपण या किल्ल्याविषयी माहिती जाणून घेऊया. किल्ल्याला या प्रवेशद्वारामधूनच सुरुवात होते. खरं तर किल्ला पुढे आहे, पण हा भाग दाखवणे मला महत्त्वाचे वाटले आणि त्याचे कारणही तेवढेच खास आहे. हेच ते जावळीचे खोरे. या ठिकाणी दिवसाही यायला भीती वाटते. हो, हेच जावळीचं बेलाग खोरं इतकं अवघड आणि अभेद्य आहे की 14व्या शतकात 5000 मुसलमानी फौजा जावळीत गेल्या, त्या परतल्याच नाहीत, आणि त्यांचं काय झालं याचा ठावठिकाणा देखील लागला नाही. अशी ही जावळी प्रत्यक्ष ताब्यात घ्यावी अशी कोणाची हिंमतही नव्हती. जावळीच्या संस्थानाची स्थापना करणाऱ्या मूळ व्यक्तीचे नाव चंद्रराव असे होते. जावळीच्या घंटात जंगलात राज्य करणाऱ्या चंद्रराव मोऱ्यांनी शिवाजी महाराजांना दिवसले. मग काय, छत्रपती शिवाजी महाराजांनी सन 1656 पूर्वार्धात जावळीवर अचानक छापा टाकून चंद्रराव मोऱ्यांची गाडी काबीज केली. याच जावळीच्या परिसरातून प्रयाण करत असताना राजांचे लक्ष याच डोंगरावर वेधले गेले. तोच हा ढोरप्या डोंगर. अशा ठिकाणी गड हवाच, कारण या ठिकाणाहून कोकण मार्ग रोखता येणार होता. राजांचे निर्णय अचूक होते. राजांनी त्वरित सेनेचे प्रधान मोरोपंत पिंगळे यांना आज्ञा दिली. मोरोपंतांनी दुर्ग बांधणीचे कौशल्य पणाला लावून 1658 साली बुलंद व अभेद असा किल्ला तयार केला. तोच हा प्रतापगड. कारण राजांनी माणसेच अशी जोडली होती वाघासारखी काम करणारी. फक्त 2 वर्षात 2 मैल तटबंदीच्या परिसराचा काहीसा फुलपाखराच्या आकारासारखा भक्कम गड तयार झाला. सातारा जिल्ह्यातील हा किल्ला अतिशय महत्वाचा मानला जातो तो त्याच्या भक्कमतेसाठी. प्रतापगडाची जर रचना पाहिली तर किल्ला तीनही दिशेने सर न करता येणारा. कारण किल्ल्याच्या पूर्व पश्चिम उत्तर दिशेला खोलच खोल दऱ्या आणि सभोवताली पसरलेले गर्द जावळीचे खोरे की ज्या ठिकाणी दिवसाही अंधार पसरलेला असतो. अशा प्रकारच्या डोंगराची रचना छत्रपती शिवाजी महाराजांना योग्य वाटली. आजही दुरून गडाकडे पाहिले तर गडाचा दरवाजा कोठे आहे हे लक्षात येत नाही. या ठिकाणावरून किल्ला चढायला सुरुवात होते. याच दरवाज्याची रचना तुम्ही पाहिली तर यावर तोफांच्या साह्याने माराही करता येत नसे व जमिनीपासून उंचावर असल्यामुळे हत्ती किंवा ओंडक्यांच्या साह्याने दरवाजाला धडका देऊन दरवाजा तोडता येत नसे. यावरून किल्ला बांधणाऱ्यांच्या युक्ती कौशल्याची ओळख या ठिकाणी होते. वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रीतीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. हा झाला किल्ल्याविषयीचा इतिहास. या व्यतिरिक्तही किल्ल्याचा महत्त्वाचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट. हो, याच ठिकाणी
इसवी सन 1659 साली अफजल खान प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आला. महाराजांनी युक्तीने त्याला प्रतापगडाखाली जावळीच्या खोऱ्यात आणले होते. कारण शिवाजी महाराजांकडे सैन्यबळ कमी असल्याने जावळीच्या खोऱ्यात असलेल्या गर्द झाडीचा उपयोग करून गनिमी काव्याने दिनांक 10 नोव्हेंबर 1659 रोजी दुपारी 2 वाजता शिवरायांनी अफजलखानाचा वध केला आणि त्याच्या प्रचंड सैन्यांचा धुवा उडून स्वराज्यावर आलेले संकट उधळून लावले. या कारणाने या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. हा बुरुज गडाच्या टेहळणीसाठी बांधला गेला होता. गडाच्या अन्य कोणत्याही दिशेने सैन्य येणार नाही, कारण गडाच्या तीनही बाजूंनी असलेल्या खोलच खोल दऱ्या ज्यातून चढू शकतील फक्त वाऱ्यांचे झोत आणि उतरू शकतील फक्त पाण्याचे प्रवाह, असा सुयोग्य टेहळणी बुरुज बांधण्यामागची राजांची दूरदृष्टी लक्षात येते. शत्रू जरी आले तरी दक्षिण दिशेकडूनच येऊ शकतील व आपल्याला पूर्वकल्पना मिळेल, अशा प्रकारचे नियोजन राजांचे होते. आजही हा भगवा झेंडा राजांच्या कीर्तीची साक्ष देत फडकत आहे. अफजल खान ज्यावेळी स्वराज्यावर चालून आला त्यावेळी याच ठिकाणी राजांनी त्याला थांबवले होते व याच ठिकाणी शिवराय व अफजल खान यांची भेट होणार होती. या टेहळणी बुरुजावरून अफजल खानांच्या छावणीवर लक्षही ठेवता येईल असे नियोजन त्यावेळी झाले होते. वर दिसणारा किल्ला पाहून किल्ल्याच्या विशालतेची कल्पना तुम्हाला येतच असेल. पुढे पायऱ्यांच्या साह्याने आपण किल्ल्याच्या मुख्य भागाकडे चाललो आहोत. हा किल्ल्याचा दुसरा दरवाजा, पण सध्या त्याचा वापर बंद आहे. आता आपण किल्ल्यावर असलेल्या भवानी मातेच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. हा दरवाजा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जातो, पण सध्या गाभाऱ्याची पडझड झाल्यामुळे हा दरवाजा जाण्यासाठी बंद केला. आपण पुढच्या दरवाजाने मंदिरात जाणार आहोत.
मंदिरातील भवानी मातेची मूर्ती नेपाळमधील गंडकी नदीच्या काठावरून आणलेल्या खास शिळेमधून घडवलेली आहे. सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी अफजलखानासोबत झालेल्या युद्धात 1659 साली अफजलखानाचे 600 सैनिक एका दिवसात याच तलवारीने मारले होते. तीच ही तलवार. सोळाशे 1656 साली गडाच्या बांधणीच्या वेळी हे शिवलिंग सापडले, त्यामुळे त्याची स्थापना गडावरच केली. महाराज कोणतेही महत्त्वाचे निर्णय याच ठिकाणी घेत असत. महाराजांनी याच ठिकाणी केदारेश्वराच्या मंदिरात केदारेश्वराचा रुद्राभिषेक करून अफजलखानाच्या भेटीला गेले व इच्छापूर्ती होऊन गडावर सुखरूप परतले. तेच हे इच्छापूर्ती केदारेश्वराचे मंदिर. याच मंदिरामागे तटबंदीत असलेला चोर दरवाजा पाहायला मिळतो. सध्या तो बंद आहे. या परिसरातून जावळीच्या खोऱ्याचे सुरेख दर्शनही घेता येते. पुढे आपण बालेकिल्ल्यावर चाललो आहोत. बालेकिल्ल्यावर शिवरायांचा भव्य पुतळा पाहायला मिळतो. हा किल्ल्याचा शेवटचा भाग बालेकिल्ला. या ठिकाणी किल्ला पूर्णता पाहून होतो. या ठिकाणी यायला साधारण 1.5 तास लागतो. किल्ला पूर्ण पाहण्यासाठी 2 ते 2.5 तास लागतात. तर चला मित्रांनो, रजा घेण्याची वेळ आली. हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्लीज आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील. ज्यावेळी अफजल खान आणि शिवरायांची भेट किल्ल्याच्या खाली असलेल्या या परिसरात होणार होती, त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला व याच ठिकाणी अफजलखानाची कबर बांधण्यात आली. लोकांच्या सततच्या जाण्यायेण्यामुळं त्या ठिकाणी गर्दी होऊ लागली, त्यामुळे ती पाहण्यासाठी बंद केलेली आहे. आपल्या नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी ट्रॅव्हलायजे चॅनलला सबस्क्राईब करा.